नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, आभा नावाची एक छान तरुणी रविवारी संध्याकाळी सगळं आवरून बाहेर पडण्यासाठी निघणार असते, तितक्यात अचानक अवकाळी पाऊस सुरू होतो, धोधो पाऊस सुरू होतो आणि तिचा पूर्ण मूडच जातो। ती एअरझाऱ्या घालत बडबड करायला लागते, काय हा पाऊस आहे, प्रॉब्लेम आहे, आत्ता ही काय वेळ आहे का पाऊस पडायची। तिचे बाबा समोर कोचावर बसलेले असतात, ते तिच्याकडे बघून हसत असतात। ते तिला विचारतात, काय बेटा, काय प्रॉब्लेम काय? ती तावातावाने बाबांच्या जवळ येते आणि म्हणते, बाबा तुम्हाला कळत नाही का, मला बाहेर जायचं आहे आणि बाहेर हा धोधो पाऊस पडतो आहे, आत्ता ही काय वेळ आहे का, हा काय काळ आहे का, पावसाळा आहे का, अचानक पाऊस सुरू झाला आहे आणि मला बाहेर जाता येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे। बाबा हसतात आणि तिला म्हणतात, बस आपण 5 मिनटं बोलूया। बसल्यानंतर तिला म्हणतात, बेटा पाऊस हा प्रॉब्लेम असू शकत नाही, कारण ती आयुष्यातली फॅक्ट ऑफ लाईफ आहे, जीवनातलं सत्य आहे, कारण त्याच्यावर तुझा माझा कोणाचाच कंट्रोल नाही, तो त्याला पाहिजे तेव्हाच पडणार। आता मला सांग, पाऊस वगळून तुझा प्रॉब्लेम काय? आबा थोडी विचारात पडते आणि मग बाबांना म्हणते, बाबा मला बाहेर जायचं आहे आणि मैत्रिणीला भेटायचं आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे। बाबा त्यावर हसतात, आता बरोबर बोललीस, पाऊस हा तुझा प्रॉब्लेम नाही आहे, तर तुला न भिजता मैत्रिणीला भेटायचं आहे, हा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यावर सोल्युशन असू शकतात। जसं की तू कारने जाऊ शकतेस, रिक्षा करून जाऊ शकतेस, छत्री घेऊन जाऊ शकतेस, किंवा मजेत भिजत भिजत जाऊ शकतेस, किंवा मैत्रिणीला फोन करून तुमची भेटायची जागा आणि वेळ बदलू शकतेस, किंवा मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तुमचे जे काय बोलणे आहे ते व्हिडिओ कॉलवर संपवू शकतेस। आभा हसते आणि ताबडतोब मैत्रिणीला फोन लावायला सुरुवात करते। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आपणही आयुष्यात बऱ्याच वेळा असंच करत असतो, एखाद्या प्रॉब्लेमवाल्या सिच्युएशनमध्ये आल्यानंतर आपण त्यातली फॅक्ट ऑफ लाईफ वेगळी करत नाही आणि त्या प्रॉब्लेमवर डोकं आपटत बसतो। मित्रांनो, यापुढे लक्षात ठेवा, कुठलाही जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा त्यातली फॅक्ट ऑफ लाईफ वेगळी करा। जसं की एखादी नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखं एखादं मोठं संकट, पाऊस, अचानक पडलेलं ऊन किंवा कडाक्याची थंडी, किंवा आपण जन्माला आलेलं घर, आपण जन्माला आलेली जात, आपला रंग, आपलं रूप, ह्या सगळ्या फॅक्ट ऑफ लाईफ आहेत, ज्याच्यावर तुमचा माझा कोणाचाच कंट्रोल नाही, ह्याच्यावर डोकं आपटत बसून काहीही होऊ शकत नाही। प्रॉब्लेम कुठला असू शकतो? तर या फॅक्ट ऑफ लाईफच्या बरोबर आपली एखादी संधी हिरावली जात असेल, किंवा आपल्याला शिक्षणाच्या एखाद्या ठिकाणी जायला मिळू शकत नसेल, एखाद्या स्पर्धेत जायला मिळू शकत नसेल, तर त्यातलं फॅक्ट ऑफ लाईफ बाजूला काढून ती संधी आपल्याला साधण्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे। त्याच्यासाठी जास्तीचे कष्ट, जास्तीची मेहनत, जास्तीचा सराव करून आपण आपली लायकी सिद्ध करून फॅक्ट ऑफ लाईफ बाजूला ठेवून आपल्याला ती संधी मिळेल हे बघायला पाहिजे। मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्विंगचा सर्वात पहिला मंत्र हाच आहे की प्रॉब्लेमच्या सिच्युएशनमधली फॅक्ट ऑफ लाईफ वेगळी करणं आणि उरलेला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती काम करणं आणि फॅक्ट ऑफ लाईफ आहे तशी ॲक्सेप्ट करणं। मित्रांनो, लक्षात ठेवा, वाहता पाण्याचा प्रवाह असतो, त्याच्यामध्ये जर एखादी मोठी शिळा आली तर तो पाण्याचा प्रवाह थांबत नाही, तो त्या दोन्हीच्या शिळेला वळसा घालून पुढे जायला सुरुवात करतो। आपलं जीवनही तसंच असतं, कुठल्याही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये थांबू नका, त्यातली फॅक्ट ऑफ लाईफ वेगळी करा, ती ॲक्सेप्ट करा, उरलेल्या भागावर काम करा आणि यशस्वी व्हा। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्विंगचे जे काय पद्धती असतील त्या कॉमेंटमध्ये लिहून मला नक्की कळवा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचं। मित्रांनो, प्रॉब्लेम सॉल्विंगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या, गणपती बाप्पा मोरया।